इचलकंजी शहरासह हातकंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांसाठी उपयुक्त तारदाळ येथील कल्पन्ना आवाडे कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट अँड इंटिग्रेट टेक्स्टाईल पार्क केटीपी या संस्थेच्या वतीने स्व खर्चातून उभारलेला ब्रेक टेस्ट ट्रॅक सुरू करण्यासह राज्य शासनाच्या गृह विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे या निर्णयाने वाहनधारकांच्या जिव्हाळ्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण वाहनधारकांपैकी हातकंगले व शिरो तालुक्यात पंचेचाळीस टक्के वाहने आहेत त्यामध्ये रिक्षा लहान टेम्पो तीन चाकी प्रकारातील वाहने अधिक आहेत या वाहनांच्या पासिंगसाठी शहर व परिसरात ट्रॅक उपलब्ध नसल्याने सर्वांना कोल्हापूर येथील आर टी ओ कार्यालयात जावे लागते तर पासिंग ट्रॅक मोरेवाडी येथे है असल्याने त्या ठिकाणी जाऊन पासिंग करावे लागते पासिंग वेळी वाहनात दोष आढळल्यास तो पूर्ण दिवस वाया जातो शिवाय रिक्षा व टेम्पो चालकांचे जवळपास ट्रॅकची गरज ओळखून तारदा येथील कल्लापान्ना आवाडे कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटिग्रेट टेक्स्टाईल पार्क या संस्थेची जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी नियमानुसार ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करून देण्याची तयारी दर्शवली त्यासाठी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ट्रॅक तयार करण्यासह शासनाकडून मान्यता दिली त्यानंतर परिवहन विभाग व आरटीओच्या सर्व नियम व निकषनानुसार पासिंग ब्रेक टेस्ट तयार करून घेतला मात्र सन दोन हजार अठरा एकोणीस पासून हा ट्रॅक सुरू होण्याच्या प्रतीक्षा करीत होता मध्यंतरी काळात राज्यात सत्ता बदल झाला आणि आमदार सतेज पाटील हे परिवहन मंत्री झाले सर्व निकषणानुसार ट्रॅक तयार असूनही आमदार पाटील यांनी केवळ भूमिका घेतल्याने हा ट्रॅक अद्यापही सुरू झाला नव्हता तो शासनाने ताब्यात न घेण्यास टाळाटाळ केल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता हा ट्रॅक तातडीने सुरू करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आणि प्रसंगी आंदोलनही करावी लागली मात्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रश्नी पुन्हा पाठपुरावा सुरू करून त्याला अखेर मंजुरी मिळवून आणली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्याने ट्रॅक सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या ट्रॅकमुळे सर्वसामान्य वाहनधारकांच्या कोल्हापूर येथे माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांसह वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे असेही आमदार आवाडे यांनी सांगितले